नमस्कार मित्रांनो, भटकंती काट्टा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, कुंभवडे गावात आपण दोन धबधबे एक्सप्लोअर केलेले, वरल्याचा काप आणि टाक्याचा काप. हे दोन धबधबे आपण एक्सप्लोअर केलेले. पहिल्या भागात तुम्ही वरल्याचा काप हा तुम्ही बघितला असेल, बघितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच मी, तो बघून झाला की हा बघा. आता जास्त वेळ घेत नाही आपला, डायरेक्ट आपण व्हिडिओत भेटू. चला तोपर्यंत व्हिडिओला चालू होते. आम्ही निरोप घेतला आणि दुसरा धबधब्याकडे आपण चाललो आहोत. त्याच्या आधी आम्ही वरच्या धबधब्याकडे गेलो, म्हणजे पहिला धबधबा जो होता ना तो वरनं कसा दिसतो हे मी दाखवलं आहे, तो मी दाखवला आहे तुम्हाला. आणि आता चाललो दुसऱ्या धबधब्याकडे आणि बघू. तरी मला रस्ता सांगायचा तुम्हाला विसरलेलो मी, की कणकवली मार्गे तुम्ही आलात ना, कणकवली समजा कणकवलीमधनं आलात तर इकडे तुम्हाला कनेडीला यायला लागेल. पहिलं कनेडीसून तुम्हाला त्या साईडने राईट मारायला लागेल. जेव्हा कनेडीसून समोर जाताना तर तुम्हाला राईट मारायला लागेल आणि तिकडनं एक जवळ ना आहे ग्रामपंचायत म्हणून, तिकडनं तुम्ही आत आलात ना की सरळ जायचं आहे तुम्हाला. आणि तिकडनं पूर्ण जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा एक तुम्हाला पूल लागेल, त्याच्या पुलाकडे समोर जायचं नाही आहे, पलीकडनं आपल्याला रोड भेटले धबधब्याचं. तर पूर्ण सोपा रस्ता आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे मी, तरी पण मी तुम्हाला सांगतो आहे चुकता का म्हणे. आणि जेव्हा तुम्ही धबधब्याकडे येत असाल तेव्हा तुम्हाला एक एक मार्क असणार धबधब्याकडे जायला, हा रस्ता आहे त्या रस्त्याने जाय, नाहीतर तुमची वाट चुकेल. आणि येताना जरा हळूच, कारण पावसामध्ये दगड जे आहेत ना हे झालेले आहेत, स्लिप होऊ शकतो आपण, त्यामुळे होऊया. बाकी काही नाही, आपण बोलता बोलता धबधब्याकडे पण आलो आहोत. दाखवतो तुम्हाला आता, चला थांबा एक मिनिट दाखवतो. मित्रांनो, आपण जाता आता आपल्याला एक मित्र भेटलेले आहेत आपले, जसे त्यांचा एक अनुभव विचारूया, ते कसे आलेत का आलेत. तुम्हाला हा धबधबा कसा माहिती पडला? आम्ही इकडे सावधावला गेलो तिकडे, तुमचा अनुभव कसा आहे आपण तोपर्यंत? मस्त आहे अनुभव, कारण आम्हाला एवढं माहिती आतमध्ये असेल, ट्रेक करत यावं लागेल आतमध्ये, असं अनएक्सपेक्टेड आणि चांगला अनुभव आहे. असं असतं मित्रांनो, आपल्याला वाटत असतं की जवळ आहे धबधबा, हा धबधबा जवळ आहे, कोणतं पण लोकेशनला गेलं तरी जवळ आहे, पण वाटत नाही. मला पण वाटलेलं की जवळ असेल पण खूप लांब आहे धबधबा. पण एक इकडच्या राहणीमानांनी माणसांनी चांगली गोष्ट केली आहे की बसायला जागा ठेवली आहे, पाणी आणि आपल्याला मिळू शकतं गावातल्याकडनं आणि गावातली माहिती मिळते, त्यामुळे आलत धन्यवाद. मित्रांनो, त्यांच्याशी बोललो आपण, त्यांच्याशी संवाद साधला, माहिती थोडीफार मिळाली त्यांच्याकडनं पण, ते पण असेच फिरायला आले आमच्यासारखेच आणि त्यांनी पण वाट चुकलेली, आम्हाला एवढी वाट चुकली नाही, फक्त वरती आम्ही जेव्हा गेलो ना दुसऱ्या धबधब्याकडे आपल्याला जायचं आहे तिथे, तिकडे थोडीफार आपली वाट चुकली. आणि नाही नाही म्हणता जो आपण वाटलं आपल्याला, मला वाटलेलं की पाऊस येणार नाही पण पाऊस आलेला आहे, पण ठीक आहे, धबधब्याकडे आल्यानंतर जरा तरी पाऊस यायला पाहिजे, मजा असते ती एक प्रकारे, त्यामुळे बाकी काही नाही. आता आपण डायरेक्ट दुसऱ्या धबधब्याकडे चाललो आहोत, दुसरा धबधबा आपण बघू, नंतर तिकडेच जरा वेळ राहू, रिलॅक्स करू, नंतर बघू काय करायचं तिकडे, पुढचा प्लॅन तर मी तुम्हाला सांगेनच नक्कीच. मित्रांनो, पाऊस पण कमी झाला आहे आणि आम्ही पण धबधब्याकडे पोचलो आहोत. माझ्या मागचं दिसत असेल धबधबा, तिकडे खूप सुंदर धबधबा आहे, इकडनं तिकडे मला खूप भारी वाटतं. तिकडे जातो मी तर काय आपल्याला पण माहिती नाही, मला पण मित्राला विचारतो, जात असेल ना तर आपण दाखवू तिकडनं धबधबा. मी काय सांगणार नाही, आपण डायरेक्ट तुम्हाला धबधबा दाखवतो, मी तुम्ही सांगा डायरेक्ट. आता स्लो मोशन बघा, thank you.
मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो धबधबा पाहिला त्यात काय बघायला मिळालं नाही, कारण पाऊस चालू झाला त्यामुळे काही जास्त एक्सप्लोअर करायला आपल्याला मिळालं नाही. थोड्या गावात आपण खूप काही एक्सप्लोअर करणार आहोत. आपला युट्यूबर जो मित्र आहे त्याच्यावर आपण खूप काही फिरणार आहोत. पुढच्या भागात तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच त्यामध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा नक्कीच कसा वाटला व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओत आपण भेटू. चला.